विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू आहे आपण थेट त्याचं प्रक्षेपण बघणार आहोत आणि ज्यांनी कर्जच घेतलं नाहीये अशा लोकांना स्टँडिंग ऑर्डरच्या तीन पट जे काही आपण स्टँडिंग ऑर्डर मध्ये मदत करतो एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे हेक्टरी त्याच्या तीन पट मदत करण्याचा निर्णय हा आपण त्या ठिकाणी घेतला होता त्याचप्रमाणे वीज पंपाला बिलांना तीन महिन्याची स्थगिती आपण दिली होती जनावरांच्या गोठ्याकरता मदत केली होती घर दुरुस्ती करता त्यांना आवश्यकतेप्रमाणे वाळू आणि मुरुम हा त्या ठिकाणी मोफत देण्याचा निर्णय केला होता आणि यासोबत तातडीची मदत म्हणून कारण अशा परिस्थितीमध्ये घरात जे काही नुकसान होतं त्या नुकसानाची वेळी मदत म्हणून ग्रामीण भागात दहा हजार रुपये रोख आणि शहरी भागामध्ये पंधरा हजार रुपये रोख हे देण्याच्या संदर्भात तसंच ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना गहू आणि तांदूळ हे ॲडिशनल देण्याचा निर्णय हा देखील आपण त्यावेळी केला होता त्यामुळे शेतकरी असतील छोटे दुकानदार असतील मजूर असतील गावकरी असतील किंवा शहरात राहणारे लोक असतील अशा सगळ्यांना मदत करण्याच्या संदर्भातला हा विशेष निर्णय आपण त्या काळामध्ये घेतला होता आणि याचे दोन भाग केले होते एन डी आर एफच्या नाम्समध्ये जे बसेल ते एस डी आर एफमधनं पैसे खर्च करायचे आणि केंद्राकडनं ते परत मागायचे आणि त्यांच्या नॉम्सच्या बाहेर जाऊन आपण जे देतो आहे ते राज्याच्या निधीतनं आपण द्यायचे अशा प्रकारे हे आपण केलं होतं आणि मला असं वाटतं की आज ज्या प्रकारचं नुकसान झालंय आहे निसर्ग चक्रीवादळाने जे प्रचंड नुकसान केलं आहे त्या अनुषंगाने मिळणाऱ्या मदतीविषयीचा आढावा घेण्याकरता फडणवीस बोलत होते एक छोटासा ब्रेक लगेच भेटू पहा फक्त न्यूज एटी लोकमत